कसे आहात तुम्ही सगळे? मी मधुरा, आदित्य आई, आईचा खाऊमध्ये तुमचं स्वागत करते. नेहमी तुम्हाला प्रश्न असतो की माझी भांडी कुठून घेतलेली असतात, किंवा माझी खरेदी बघण्याची उत्सुकता असते, मी खरेदी कुठे करते, आणि माझी भांड्यांची आवड सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे आज आपण बघणार आहे की मी मातीची, मला पारंपरिक गोष्टी वापरायला आवडतात, त्या प्रमोट करायला आवडतात, त्याच्यामुळे आज मी माझी मातीची भांडी घेण्यासाठी मी कुठे आली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या लास्ट व्हिडिओवरनं मी नागपूरमध्ये आहे, पण चांगल्या प्रतीची मातीची भांडी घ्यायला मी कुठे आली आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याबरोबर आज आहे अश्विनी ऋषी, आणि त्या स्वतः मातीची भांडी प्रमोट करतात. त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून, कुंभारांकडून ज्या आपल्या स्वदेशी गोष्टी आहेत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हा व्यवसाय, आणि त्यांच्याकडे आज मी खरेदी करायला आलेली आहे. अश्विनी, मला सांगाल की ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती, किंवा ह्या भांडी आपण वापरण्यासाठी किती सोपे आहेत, काय सगळी माहिती आपल्या व्यवसायाने सांगता. नमस्कार, मी अश्विनी ऋषी, आणि आम्ही हा व्यवसाय सुरू करायचा मागे एक उद्देश आहे, ते म्हणजे आम्हाला मातीची भांडी कुंभार आणि शेतकरी यांना प्रमोट करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे. आणि आपल्याकडची जी मातीची भांडी आहे ती सगळी आपण कुंभारांकडनं बनवून घेतली, आणि ती पारंपरिक पद्धतीने भाजलेली असतात. जशी आपण भट्टीवर आधी जे कुंभार भाजायचे त्याच प्रकारे ही भांडी भाजून घेतलेली आहे. ह्याच्यात कुठलाही केमिकल टच नसतो भाजण्यामध्ये. बिलकुल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आजकाल ऑनलाईन भांडी जी मिळतात, किंवा आपण रस्त्याच्या कडेला, तर कदाचित ह्याच्यामध्ये केमिकल प्रोसेसनी भाजण्याची पद्धत असते, पण हे पूर्ण नॅचरली भाजलेली आहे. बिलकुल, आणि ही सगळी भांडी आहेत ती आपण पाहू शकता की एकदम जसे कुंभार आधीचे कुंभार बनवायचे त्याच प्रकारे बनवलेली ही भांडी आहेत. आणि ही चुली भट्टीवर नॅचरली भाजलेली भांडी आहेत, आणि आपण ही गॅसवर वापरू शकतो. अरे वा, चुलीवर, गॅसवर सगळीकडे आपण वापरू. आणि हे वापरायला कितपत सोपी असतात? सगळ्यांचा नेहमी प्रश्न असतो की मातीची भांडींमध्ये काही तसंच झिरपतं का वगैरे, तर ही आपण कशी स्वच्छ करतो? बिलकुल, असं काही प्रॉब्लेम यात येणार नाही. आपण एकदम इझिली गॅसवर वापरू शकतो, आणि धुवायची पद्धत पण एकदम सोपी आहे. आपण याला लिक्विड सोप, साबण काहीही वापरू शकतो. म्हणजे आपण नेहमीची भांडी जशी घासतो इतकं ते सोपं आहे. एवढा सोपा आपल्या घरच्या मावशींना आपण हे भांडी घासायला देऊ शकतो. आपण त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि फक्त एक तारेची घासणी नाही वापरायची, आपण सॉफ्ट स्क्रबरनी ते क्लीन करायचं. सगळे वापरू शकतो. त्याला थोडस असं काही असतं का की गॅस जास्त लागतो वगैरे, असं काही नाही? हो, सुरुवातीला आपल्याला जेव्हा वापरायला घेऊ तेव्हा आपल्याला असं जाणवेल की गॅस थोडा जास्त लागतो आहे. अच्छा, पण एकदा ती थोडी युज टू झाली, पण ती चवीसाठी गरज आहे, ते आहेच. आणि थोडी युज टू झाली की त्याचा बेस थोडा पातळ होतो खालचा. अच्छा, आणि मग आपल्याला असा अनुभव येईल काही दिवसात की आपल्याला गॅस कमी लागतोय नेहमीपेक्षा. अरे वा, कारण असं होतं की गॅस आपलं कोणती पण भाजी म्हणा, तुम्ही जे पण काही करताय ते शिजत आलं की तुम्ही गॅस बंद करून द्या, कारण त्याच्यावर ते उष्णतेवर शिजत असते, त्याने ते शिजतं परफेक्ट, आणि त्याने आपल्या गॅसची पण बचत होते. आणि हे सीझनिंगसाठी काय एक्झॅक्ट प्रोसेस असते का, की हे डायरेक्ट आहे अशी घेऊन आम्ही पाण्यात ठेवून वापरायला सुरू करू शकतो? बिलकुल बिलकुल, याला प्री सीझनिंग वगैरे काही करायची गरज नसते, आणि आपण हे डायरेक्ट पाण्यात टाकले 4-5 तास की आपण गॅसवर वापरू शकतो. वा, आणि ह्याच्यात इतके सुंदर सुंदर शेप आहेत. खरं मला हे नागपूरहून पुण्याला किती घेऊन जाणार हा प्रश्न आहे. मी तुम्हाला दाखवते की काय काय प्रॉडक्ट आहेत, ह्याची रेंज काय आहे. आणि अश्विनी ताई, सगळीकडे मला वाटतं ऑल ओव्हर इंडिया शिपिंग करता? आपलं ऑल ओव्हर इंडिया शिपिंग आहे. त्यांचे काही जे काही चार्जेस असतील, मी व्हॉट्सॲप नंबर अश्विनी ताईंचा आपल्या स्क्रीनवर सतत येत राहील, आणि असेल तर मी व्हॉट्सॲप लिंक पण त्यांची प्रोव्हाइड करीन, की जेणेकरून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. अश्विनी ताई, आम्हाला आता रेंज सांगशील की साधारण काय रेंज आहे? हे मस्तपैकी मोठ्या साईजचं आहे, म्हणजे आपल्याकडे 10-15 जण येणार असतील तर त्याची 3 किलो साईजचं आहे. अरे वा, आणि हे भांडं आपल्याला फक्त 400 रुपयात अवेलेबल आहे, आणि शिपिंग चार्जेस इन्क्लूड. अच्छा, एक्सक्लुडिंग आपले शिपिंग चार्जेस. आणि हे साधारण किलोला काय शिपिंग चार्जेस असतात, म्हणजे 60 रुपये किलो वगैरे असं काही असतं? बरोबर, आपल्याला एक भांड 2-3 किलो मध्ये बसतं आफ्टर पॅकिंग. ओके, आणि त्याचं 60 रुपये. आणि हे पॅकिंग आपल्याला व्यवस्थित बबल रॅप, म्हणजे कुठेही डिलिव्हरी मध्ये काही इश्यू येत नाही? आपण त्याला बबल रॅप करतो, त्याच्यानंतर हिटलॉन शीट वगैरे वापरून आपण ते व्यवस्थित पॅक करून. मला अजून एक आवडलेलं हे भांड आहे, हे चहाचं भांड. आजकाल तंदूर चहाचा जो ट्रेंड आहे त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे. हे भांड प्लस हे कप, हे हाताने बनवलेले कप आहेत, ह्याच्यात कुठेही मशीन टच नाही आहे. तर हे कप इतके सुंदर वाटतात, म्हणजे आपल्याकडे हाय टी वगैरे असेल आणि आपल्याला वेगळी गोष्ट हे करायची असेल तर आपण मस्त ह्याच्यातला तंदूर चहा
आणि हे हाताने केलेले कप आणि हा एक जो छोटा तडका पॅन आहे हा एक मस्त आहे शेप वाईज पटकन आपल्याला फोडणी द्यायला वगैरे एकदम छान आहे. ह्याची प्राईस काय आहे? याची प्राईस 100 रुपये. 100 रुपये म्हणजे साधारण 100 रुपयापासून आपले प्रॉडक्ट सुरू होत आहेत. 100 रुपयापासून प्रॉडक्ट सुरू आहेत आणि आपण पाहू शकतो की या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत आणि नेहमी नॅचरल गोष्टींना प्राधान्य द्या. ॲल्युमिनियम वापरू नका, प्लास्टिक वापरू नका, आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. आणि अजून एक आवडलेली गोष्ट ज्याच्यात माझं पहिल्यापासून मन अडकलं आहे ती म्हणजे ही कढई. ही साधारण 2 ते 3 किलोची आहे, 2 किलोची कढई. त्याच्यावर हे झाकण आहे म्हणजे आपले जे स्टीलच्या लोखंडी कढया असतात तो परफेक्ट शेप आहे. हे आपल्याला दुसरीकडे मला वाटतं बघायला नाही मिळत. हे तुम्ही डिझाईन देऊन घेता? आम्ही हे डिझाईन करून बनवून घेतलेले आहेत. सगळे भांडे आम्ही कुंभारांना सांगतो की आम्हाला या या डिझाईनचं भांडं हवं आहे आणि त्यानुसार ते बनवून देतात. आणि ही शेगडी म्हणजे हिवाळ्यामध्ये मला असं वाटतं आपल्या डायनिंग टेबलवर छोट्या लोखंडी ट्रेमध्ये ठेवली तर आपल्याला इतकं परफेक्ट आहे. या शेगडीची किंमत काय आणि? ही 500 रुपयाला आहे. ही 500 रुपयाला आहे. इथे व्यवस्थित ह्याच्यात जाळी आहे की आपण कोळसा ठेवला तर त्याची राख खाली येण्याची. आणि हा साईज इतका कॉम्पॅक्ट आहे की आपण डायनिंग टेबलवर टेरेसमध्ये कुठेही वापरू शकतो. लीडवाल्या हांडी आहेत बिर्याणी ज्यांना आवडते किंवा आपण भरलं वांगं वगैरे अशा करीच्या ज्या गोष्टी असतात, दाल माखणी ज्याला मातीचा फ्लेवर मस्ट आहे अशा गोष्टींसाठी हे परफेक्ट आहे. हे वापरायलाही तितकं सोपं आहे. हे उन्हाळ्यासाठी पाण्याचे जार आहेत, साधारण 1 लिटर पाणी ह्याच्यामध्ये बसू शकतं. 3 भांड्यांचा सेट आहे. ह्याची एकदा किंमत सांगता अश्विनी ताई? 1100 रुपये प्लस शिपिंग. आणि ह्याच्यातला तडका पॉटमधले मोठा साईज कितीचा आहे आपला? 150 ला. आणि कढई? कढई आपली 400 ला. ही कढई 400 ला आहे. म्हणजे साधारण 500 पर्यंत, 100 रुपये ते 500 रुपयापर्यंत सगळे प्रॉडक्ट आहेत. आपल्याला जे हवं त्या पद्धतीने परफेक्ट. हां, भाकरीचा तवा ह्याच्यामध्ये 2 साईजेस आहेत, डिझाईन्स आहे वेगवेगळे. हा फ्लॅट आहे थोडासा म्हणजे. आणि ह्याच्यात या कढईमध्ये आपण तळण करू शकतो? हो, या कढईमध्ये आपण तळण करू शकतो, व्यवस्थित सगळंच करू शकतो. आणि असं काही नाही ना की हे केलं की दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा वगैरे? तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता. ठेवू शकता. चांगलं गरम राहतं. अरे वा, केल्यानंतर तुम्हाला गरम. आणि ह्याचे शेप इतके सुंदर आहेत की आपण हे डायरेक्ट डायनिंग टेबलवर पण ठेवू शकतो. कुणी येणार असेल वगैरे तर असं काही नाही की वेगळ्या भांड्यांमध्ये आपण काढू. म्हणजे मला असं वाटतं की त्या कढईमधलं एक खतखतणारं पिठलं भाकरीचा मेनू लवकर करायला हवा. त्यांना जनरली प्रश्न असतात की ही भांडी गॅसवर वापरू शकतो का आणि वापरली तर ती क्लीन कशी करायची. या संदर्भात मी थोडं सांगते. ही भांडी आपण 4-5 तास पाण्यात टाकून ठेवली की ती आपण डायरेक्ट गॅसवर वापरू शकतो. याला आपल्याला वेगळं सीझनिंग वगैरे करायची काही गरज नसते. आणि त्यानंतर मुख्य म्हणजे जसं 10 भांड्यांच्या संदर्भात पुष्कळ लोकांना प्रश्न असतो की याला थोडी बुरशी येते किंवा मग एकदा 4-5 वेळा वापरलं की याचं वास यायला लागतो, हा जो प्रॉब्लेम असतो. त्याच्यासाठी काय करायचं की हे भांडं आपण 2-3 वेळा दही लावलं की त्यानंतर पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि ते स्वच्छ करून घ्यायचं. त्याने काय होतं की याच्या आजूबाजूला जे चिकटपणा आलेला असतो तो निघून जातो. आणि त्याच्यामागचं कारण हे असतं की ही भांडी जरा पोरस असतात, यामध्ये छोटे छोटे जे छिद्र असतात ते पाणी ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे दही घट्ट लागतं. पण एका लिमिटनंतर ते छिद्र बंद झाले की त्यानंतर ते चिकटपणा किंवा तेलकटपणा यायला सुरुवात होते. तर आपण ते गरम पाणी टाकून जर ही भांडं क्लीन करून घेतलं, उकळून घेतलं, तर यातला सगळा जो तेलकटपणा चिकटपणा असतो तो निघून जातो आणि पुन्हा हे भांडं पहिलेसारखं तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यात छान घट्ट असं दही लावू शकता. तेव्हा भांडी बघायला, खरेदी करायला आले तेव्हा मला अजून एक अश्विनी ताईंचे प्रॉडक्ट्स कळले की जे नॅचरल त्या गोष्टी प्रमोट करतात, आपल्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या पारंपरिक आहेत, परंपरेने आपल्याकडे चालत आलेल्या आहेत, त्या गोष्टी त्या प्रमोट करतात. त्यापैकी आहे खांडसरी साखर. ह्याच्यात कुठलंही केमिकल नसतं मला वाटतं ना. खांडसरी साखर म्हणजे एक्झॅक्ट काय? साखर असते म्हणजे आपण गुळ असा असतो की जो आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही. चहामध्ये म्हणा किंवा स्वीट, चहा फाटण्याची शक्यता असते किंवा काही ठिकाणी आपल्याला साखरच लागते. बरोबर, त्या ठिकाणी आपण साखरे वापरू शकतो. जे काही पदार्थांमध्ये वापरू शकतो, कुठल्याही गोड पदार्थामध्ये, इव्हन चहामध्ये, दुधामध्ये, कॉफीमध्ये, तुम्ही सगळ्याच्या. किंवा आपल्याला आजकाल लहान मुलांना गोड आवडतं पण खूप गोड देण्याची, साखर देण्याची, आपली केमिकलवाली साखर देण्याची इच्छा नसते, तिथे आपण मुलांना देऊ शकतो. दुधात टाकू
अरे वा, देऊ शकतो, ह्याच्यात कुठलंही केमिकल ॲड नसतं. आणि ह्याचे 2 किलोचं पॅकिंग आहे आणि हे 300 रुपयेचं आहे, साधारण 2 किलो 300 रुपये, 150 रुपये किलो. हा आपला देशी गूळ आहे, याच्यामध्येच आपण देशी गूळ आपल्याला ज्या गोष्टींसाठी, ह्याच्यात कुठलंही केमिकल नाही आहे, तो देशी गूळ आहे. आणि माझ्यासाठी नवीन प्रकार म्हणजे, मी हा खडीसाखर आपण ऐकलेली होती, पण हे देशी मिसरी म्हणून हा एक प्रकार आहे. मी पण हा पहिल्यांदा पाहतीये, मी हा वापरून पाहिन नक्की. हे काय असतं अश्विनी ताई? ही पण गुळापासून बनवलेली खडीसाखर असते. अच्छा, आपण साखरेपासून बनवतो साखर पाहतोच आहे, पण ही गुळापासून, म्हणजे आपण कृष्णाला माखन मिश्री जे म्हणतो त्याचा तो प्रकार आहे. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने आलेली आहे ही मिश्री आहे. अच्छा, आणि ही मुलांच्या बुद्धीच्या दृष्टीने खूप चांगली आहे. जर आपण तेच म्हणतो जसं माखन मिश्री म्हणतात, लोण्यामध्ये हे मिक्स करून लहान मुलांना देऊ शकतो आपण. ही बुद्धीसाठी याच्यापेक्षा दुसरं चांगलं टॉनिक नाही. अरे वा, मिश्री असते आणि याची प्रोसेस असते, ज्याला नॅनो टेक्नॉलॉजीनी बनवलेलं आहे असं म्हणतात. हे आता मला वाटतं खूप इझिली मार्केटमध्ये नाही मिळत. बिलकुल नाही, तुम्हाला भारतात फार क्वचित ठिकाणी ही मिळेल. मिळेल. आणि आयुर्वेदामध्ये जी सांगितली आहे की औषधांबरोबर जी मिश्री घ्यायची, ती ही मिश्री आहे. कुणालाही यापैकी काहीही ऑर्डर करायचं असेल तर अश्विनीताईंचा नंबर आपल्या स्क्रीनवर येत राहील आणि हे सगळीकडे या शिपिंग चार्जेसनी डिलिव्हरी करतात. हे साधारण पाकिट मला वाटतं 100 ग्रॅमचं आणि हे केवढ्याचं आहे, 40 रुपयाचं. म्हणजे ह्याचे रेट्स पण असे काही खूप अवाच्या सवा नाही आहेत. आपण हे घेऊ शकतो, आपल्या आरोग्यासाठी वापरू शकतो. खांडसरी साखर आपण जवळून पाहिली तर आपल्याला आपल्या नॉर्मल साखरेसारखीच आहे, गूळ आणि साखर, पण ह्याचा नॅचरल कलर आहे, म्हणजे ह्याच्यात कुठलंही केमिकल नसल्यामुळे आपण हे वापरू शकतो. इथे आल्यानंतर अजून वेगवेगळे प्रॉडक्ट की अश्विनीताईंकडे जातं आहे, त्याच्यावर दळलेलं पीठ आपल्याला मिळतात आणि सातूचं पीठ आहे. बाकी अजून काय प्रॉडक्ट आहे जात्यावर दळलेल्या पिठांमध्ये? आपल्याकडे कणिक असते, त्याच्यानंतर ज्वारीचं बाजरीचं पीठ आहे, मल्टीग्रेन आहे, आणि हे सगळं आपण ऑर्डरनुसार काढून देतो, दळून ठेवत नाही. जशी अश्विनीताई नागपूरला आहे त्यामुळे कणिक वगैरे या गोष्टी तर नागपूरच्या लोकांनी खरंच ह्याचा फायदा घेतला पाहिजे, कारण नॅचरल गोष्टी, विश्वासाने मिळणाऱ्या गोष्टी फार कमी ठिकाणी आहेत. याच्यातले काय काय प्रॉडक्ट्स मी वापरणार आहे त्याचा रिव्ह्यूज आपल्या चॅनलवरती येत राहील. मी जेव्हा जेव्हा वापरीन तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन हे प्रॉडक्ट वापरायला किती सोपे आहेत आणि मला ही खरेदी करताना मजा आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातलं काहीही हवं असेल, ह्याच्याबद्दल काहीही क्वेरी असतील तर अश्विनीताईंना नक्की कनेक्ट व्हा. थँक्यू.